बसून जगता। आज माझा डिस्चार्ज आहे, माझा 14 दिवस होता या हॉस्पिटलमध्ये। माझी डिलेवरी 5 एप्रिल 2022 या दिनांकी दुपारी 12:36 झाली आहे। आणि आमच्या फॅमिलीमध्ये एक नवीन मेंबर ॲड झाले, जी म्हणजे माझी मुलगी। आणि आम्हाला म्हणजे आम्ही ॲज अ कपल म्हणून आम्हाला आधीपासून मुलगीच अशी हवी होती। आणि या हॉस्पिटलमध्ये येण्याचं हे कारण म्हणजे माझा 9वा महिना होता आणि मला कम्प्लिटली नॉर्मल डिलेवरीच हवी होती, कारण की 9 महिने मी नॉर्मल डिलेवरी व्हावी म्हणून ह्याच्यासाठीच प्रिकॉशन्स घेत होती। सगळे प्रिपेअर माइंडली मेंटली सगळं फिजिकली प्रिपेअर होत होती। बट काही कारणामुळे बाळाची वेट चांगलं असल्यामुळे आणि बाळानिशी केल्यामुळे खूपच इमर्जन्सीमध्ये मला सी सेक्शन करायला लागलं, जो की खूपच उत्तम डिसिजन होता एवढा कमी टाइमामध्ये। आणि खूप असं हेल्दी आणि गोड बाळ माझ्या हातात आलं, त्याच्यासाठी खूप खूप थँक्यू डॉक्टर महेश बेडेकर यांच्या ह्यांना। आणि ह्या हॉस्पिटलमध्ये येण्याचं सेकंड रिझन हे आहे की माझ्या मिस्टरांचा स्वतःचा इथेच बर्थ झाला आहे, सो तो एक रेफरन्स होता आम्हाला। सो द फॅसिलिटीज जेवढ्या या हॉस्पिटलमध्ये आहे, स्टाफ, नर्स, डॉक्टर, एकूण एक गोष्ट खूप प्रेमाने आणि खूप शांतपणे समजवतात। एकदा विचारा, दोनदा विचारा, किती वेळा विचारा, ते खूप पेशंटफुली एका लहान बाळाला समजवतात तसं समजवतात। बाकी जे मावशी आहेत ते पण खूप हेल्पफुल आहेत, सगळ्या गोष्टी खूप छान आहेत। मला आणि माझ्या बाळाला, इवन माझ्या फॅमिली मेंबर्सला खूप सुंदर ट्रीटमेंट इथे भेटली आहे। मी खूप हॅपीली इथून जात आहे माझ्या बाळाला घेऊन। थँक्यू। हॅलो, माझं नाव कौस्तुभ संजय जगताप। तर माझ्या वाईफने सांगितलं तसं की माझा जन्म इकडे झाला आहे। तसंच मी भांडवडकरचा स्टुडंट असून स्टुडंट आहे भांडवडकरचा, तर मी कॉलेजसुद्धा माझं भांडवडकरचंच आहे। तसं कॉलेजमध्ये आम्हाला ॲज अ टीचर, ॲज अ कॉलेजमुळे आम्हाला सपोर्ट करायचे, जो भांडवडकर सपोर्ट करतो स्पोर्ट्ससाठी सगळ्यासाठी, तशीच मला सर्व्हिस मला हॉस्पिटलमध्येही दिली आहे। तर माझ्या जन्माबद्दल, तर माझा जन्म इकडेच झाला आहे आणि माझा कॉलेजसुद्धा भांडवडकरच आहे। कॉलेजमध्ये पण सर स्वतः स्पोर्ट्ससाठी खूप आता चांगला सपोर्ट करतायत रिलेटेड पोरांसाठी। तर आता माझा मागाशी